नोटबंदी की, इनको क्यों नहीं रोका गया? ये किसके प्रेशर के नीचे काम कर रहे हैं? या उनको बैरिकेड तोड़ के हमारे घर के पास आने तक और हमारे गेट के अंदर घुसने तक इतनी ताकत किसने दी? उनको किसने रिलीफ दी? सबसे पहला प्रश्न है मेरा डिपार्टमेंट को। जिस तरीके से गृह मंत्री जी बोल रहे हैं कि राणा दंपति ने अपने घर में हनुमान चालीसा पढ़ना है, अरे जब से आप लोग आए तब से सुव्यवस्था पूरे महाराष्ट्र में खराब हुई है, और आप अपने लोगों को एनकरेज कर रहे हैं, अपने लोगों को और अपने डिपार्टमेंट को गलत तरीके से आप उनका इस्तेमाल कर रहे हैं। संवैधानिक न्याय प्रक्रिया को आप हाथ लगाने का पूरा काम ये उद्धव ठाकरे कर रहे हैं। जिस तरीके से वो आके बोलते हैं कि नवनीत राणा, रवि राणा को मारना है, उनपे हमला करना है और अपने गुंडे हमारे घर तक भेजते हैं, ये सोसाइटी है और सोसाइटी में हमारे अलावा भी बहुत सारे लोग रहते हैं। मुझे लगता है हनुमान चालीसा का इतना विरोध उद्धव ठाकरे जी क्यों कर रहे हैं। मैं हमारे प्राइम मिनिस्टर जी को विनंती करूंगी, देश के प्राइम मिनिस्टर जी और राष्ट्रपति जी को भी विनंती करूंगी कि हमारे महाराष्ट्र पे ध्यान दीजिए। हमारे महाराष्ट्र में जो परिस्थिति निर्माण हो रही है, जो गुंडाशाही हो रही है, जो आदेश पे हर डिपार्टमेंट काम कर रहा है, अगर हमें नजर कैद में और बंद रख सकते हैं, घर के अंदर बंद किया जाता है, पुलिस वाले 10 हमारे घर के दरवाजे के बाहर खड़े, तो मुझे लगता है वो शिवसैनिकों को इतनी रिलीफ क्यों दी गई है। हम तो कोई गुंडे नहीं है, हमारे हाथ में तो कोई तलवारें नहीं है, ना ही हमारे हाथ में कोई पत्थर है, ना ही हमारे हाथ में कोई डंडे हैं, तो फिर एमएलए और एमपी को ऐसे दरवाजे के अंदर बंद किस तरीके से किया जा रहा है। तो मुझे लगता है हनुमान चालीसा पढ़ने के लिए जब हम निकल रहे हैं, तो मुझे लगता है भगवान का नाम स्मरण करने के लिए जो हमने शब्द दिया था, श्री जाएंगे मातोश्री जाकर हम हनुमान चालीसा का पाठन करेंगे। उनके प्रेशर में काम कर रही है, फिर भी हम डिपार्टमेंट के साथ उनकी मदद करेंगे। सुव्यवस्था बिगड़नी नहीं चाहिए, हम उसके लिए जो कहेंगे हम वैसा करेंगे, पर हम मातोश्री के बाहर। तो 2.5 वर्ष जो मुख्यमंत्री 15 पर्यंत जात नहीं आणि तरी त्यांना पूर्ण पगारे स्टेट गव्हर्नमेंट देत आहे, मला व्यवस्था बिघडली नाही, कारण मुख्यमंत्री जे होते ते लावले पाहिजे, त्याच्याशिवाय या मुख्यमंत्रीला दुसरा काहीच काम राहिलेला नाही। आणि जे एवढे शिवसैनिकांना एनकरेज करत आहे की एक आमदार आणि खासदारांच्या घरावर पर्यंत जाऊन हल्ला करा, त्यांना मारा आणि मोठे मोठे दगड आणा, पोलीस डिपार्टमेंट आम्हाला विनंती करत तुम्ही खाली उतरू नका मॅडम, आम्हाला थांबू शकते, आम्हाला घराच्या आतमध्ये बंद करू शकते, पण शिवसैनिकांना का त्यांनी डग्यामध्ये टाकलं नाही? अजून एखादा आंदोलन जर शिवसैनिकाला एवढी छूट दिलेली आहे, कोणत्या प्रेशर मध्ये आपण डिपार्टमेंट काम करत आहे याचं उत्तर मला डिपार्टमेंट कडनं पाहिजे। आम्हाला तुम्ही बंद करू शकता, आम्हाला तुम्ही सांगू शकता की एवढे शिवसैनिक आहे तुम्ही बाहेर निघू नका, तर तुम्ही त्यांना का थांबून घेत नाहीये? आणि आत्ताही मी थांब आहे की आम्ही मातोश्रीवर जाणार आणि तिथे हनुमान चालीसाचं वाचन करणार। आणि हे पूर्ण जोडा हमला होत आहे, सुव्यवस्था जोडी बिघडली आहे कालपासून, हे सगळी जबाबदारी मी 101% आहे उद्धव ठाकरेजीची जबाबदारी आहे, ज्यांनी शिवसैनिकांना एवढा मोठा आश्वासन दिला की तुमच्यासोबत मी आहे, तुम्ही हल्ला करा, तुम्ही मारा, तुम्ही जे करायचं तुम्ही करा, त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीशी ते उभी आहे। अरे तुम्ही जरी त्यांच्या पाठीशी, आज तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही एवढे आपला पॉवर दाखवत आहे, उद्या दुसऱ्यांची सत्ता ही येणार आहे, तुमची परिस्थिती तशीच होणार आहे, हे विसरून कामाचं नाहीये। ज्या पद्धतीने आम्ही काम करत आहे, ज्या पद्धतीने आमची लढाई आणि हनुमान चालीसाचा विरोध, हिंदुत्ववादीचा विरोध का उद्धव ठाकरेजींना आहे, तेवढा प्रश्न माझा त्यांना आहे। शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, वीज बिलाचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्याच्यावर आपण का भांडत नाही, का बोलत नाही, का मीटिंग घेत नाही, कॅबिनेटमध्ये का जात नाही, त्याच्यावरही सुद्धा उद्धव ठाकरेंनी बोलले पाहिजे। आणि आम्ही ज्या आस्थानी, ज्या श्रद्धानी आम्ही त्यांचे, त्याच्यावरही सुद्धा उद्धव ठाकरेंनी बोलले पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।